घडामोडी. चीनच्या आक्रमणामुळे भारतीय शेतकऱ्यांवर संक्रांत आली आहे. सणासुदीला बाजारात चायनीज मालांमुळे नैसर्गिक फुलांना बाजारभाव मिळत नसल्याने दिवाळीसह इतर सणांवेळी आर्टिफिशियल फुलांवर बंदी घालण्यात यावी अशी विनंती नागपूर येथील शेतकरी व फुल विक्रेत्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. नागपूर शहरातील ज्योतिबा फुले मार्केटमध्ये विविध सुंदर फुले पाहायला मिळतात, मात्र चायनाची कृत्रिम फुले बाजारात आल्याने नैसर्गिक फुलांचे भाव कमी झालेत. 40 रुपयांना विकली जाणारी फुले आता केवळ 20 रुपयात विकली जात आहेत. याचप्रमाणे झेंडू, गुलाब यांसह इतर फुलांचे भावही कमी झालेत. यामुळे दिवाळीसह इतर सणांवेळी आर्टिफिशियल फुलांवर बंदी घालण्यात यावी अशी विनंती नागपूर येथील शेतकरी व फुलं विक्रेते यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. राज्यात प्लॅस्टिक बंदी असताना चायनीज फुलांची विक्री सुरू कशी असाही प्रश्न उपस्थित होतोय. केडीएमसी कंत्राटी कर्मचारी पुन्हा संपावर गेलेत. आयुक्तांनी आश्वासन देऊन सुद्धा पगार न दिल्याने कंत्राटी कामगारांनी पुन्हा संप सुरू केलाय. कंत्राटी कामगारांमध्ये सफाई कामगार व घंटागाडीवरील वाहन चालकांचा समावेश असून यामुळे डोंबिवलीकरांसाठी कचरा प्रश्न गंभीर बनणार आहे. डोंबिवलीच्या खंबालपाडा डेपो मधून एकही कचऱ्याची गाडी बाहेर पडली नसून येथे कर्मचाऱ्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केले. आयुक्तांनी आश्वासन देऊनही पगार दिला नसल्याने कंत्राटी कामगारांनी संप पुकारलाय. यामुळे आता डोंबिवलीकरांसाठी कचऱ्याचा गंभीर प्रश्न उपस्थित झालाय. मराठवाड्यात भयंकर दुष्काळ असतानाही त्यावर उपाययोजना करण्याऐवजी विभागीय आयुक्त भापकर गझलांच्या कार्यक्रमात तल्लीन असल्याचे दिसून आले. मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करण्यासाठी तसेच दुष्काळावर उपाययोजना करण्यासाठी अनेक पक्ष व संघटनांकडून आंदोलने करण्यात आली. एवढं सगळं असतानाही विभागीय आयुक्त मात्र गझलांच्या कार्यक्रमात तल्लीन असल्याचे दिसून आले. विभागीय आयुक्तांच्या अशा वागणुकीमुळे मराठवाड्यावासियांमध्ये नाराजगी दिसून आली. शहराच्या एका सभागृहात नजाकत या मराठी, हिंदी व सुफी गझलांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, मात्र विभागीय आयुक्त भापकर फक्त कार्यक्रमात उपस्थितच नव्हते तर त्यांनी रसिकांना आपल्या गझल व कविशैलीचा आस्वादही चाखवला. क्रमशः अतिशय अडचणी झाल्यात, पाण्याचे प्रॉब्लेम झाले मराठवाड्यामध्ये, कितना बहगाय पाणी, कितना रहगाय पाणी, कितना बहगाय पाणी, कितना रहगाय पाणी, संभालो अपने आपको यारो, कहीं प्यासा ना रह जाए पानी. पाण्याची तहान भागवावी, घराला निवारा द्यावा, माणसाला माणुसकी द्यावी, थोडी ताकद स्वरामध्ये आहे, सुरामध्ये आहे. भिवंडी शहरातील धामणकर नाका येथील सोमानगर चाळीत पार्क केलेली मोटरसायकल अज्ञात माथे फिरून जायल्याची घटना घडली आहे. मध्यरात्रीच्या सुमाराला अज्ञातांनी या दुचाकीला आग लावली आहे. एफसा इम्तियाज मोमिन या तरुणीने होंडा कंपनीची मोटरसायकल चाळीच्या जिन्याखाली पार्क केली होती. मध्यरात्रीच्या सुमाराला अज्ञातांनी या मोटरसायकलीला आग लावली. आगीमुळे एफसा हिचे काका इर्शाद मोमिन यांना जाग आली, तेव्हा त्यांनी शेजाऱ्यांच्या मदतीने आग विझवली, मात्र तोपर्यंत दुचाकी जळून खाक झाली होती. 10 दिवसातील ही चौथी घटना असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. या प्रकरणी भोईवाडा पोलीस ठाण्यात अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत. कल्याण डोंबिवली शहरात घरफोडीचे सत्र सुरूच असून डोंबिवलीत एकाच दिवसात लागोपाठ 3 घरफोड्यांच्या घटना घडल्या आहेत. दिवसेंदिवस कल्याण डोंबिवली परिसरात घरफोडीचे सत्र वाढतच चालले. डोंबिवली पूर्व येथे रात्री सुरभी हॉटेल बंद झाल्यावर चोरट्याने हॉटेलच्या टॉयलेटचे ग्रिल तोडून हॉटेलमधील मोबाईल, रोकड, लॅपटॉप असा एकूण 1,67,000 मुद्देमाल चोरल्याची घटना घडली. दुसरी घटना पाटकर रोडला असलेला एल्सन क्लासेस बंद झाल्यानंतर चोरट्याने क्लासचे कुलूप तोडून लॅपटॉप चोरला. दरम्यान तिसऱ्या घटनेत डोंबिवली पूर्व येथील भोपरगाव मुक्ताबाई चाळीत वास्तव्यास असणाऱ्या कृष्णा भावे यांच्या घरातील खिडकीची ग्रील तोडून घरातील 2 लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरल्याची घटना घडली. या प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून लागोपाठ घडलेल्या घरफोडांच्या घटनेमुळे दिवाळीच्या सुट्टीत घर सोडून जायचे की नाही असा प्रश्न डोंबिवलीकरांमध्ये निर्माण झालाय. आधार न्यूज मध्ये घेत आहोत छोटासा ब्रेक, पाहत रहा आधार न्यूज. कल्याण तालुक्यातील महाराळगाव ग्रामपंचायत येथील परिसरात अनधिकृत बांधकामाचा सुळसुळाट सुरू आहे. सरकारी आदेशाला न जुमानता अनधिकृत बांधकामे केली जातात तरी कशी? शासनाने या सर्व अनधिकृत बांधकामावर आदेश देऊनही आदेशाची पायमल्ली होताना दिसतीये.
होतं सर्वे नंबर 39 हा वेगळा आणि यांचं बांधकाम 34 असं त्या मोजणी सरकारी मोजणी अंतर्गत निष्पन्न झालं. अनधिकृत बांधकाम करून बांधण्यात आलेल्या 3 इमारत ही खुद्द महाराई गाव ग्रामपंचायत कार्यालयासमोर बांधण्यात आली. या प्रकरणाबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाचे स्थगिती आदेश प्राप्त झालेले आहेत. कोण आहे या बिल्डरचा गॉडफादर? लवकरच याचा पर्दाफाश करत आहोत. आधार निर्गमन. ब्रेक नंतर आधार न्यूज मध्ये आपलं स्वागत. पाहूया पुढील ठळक घडामोडी. औरंगाबादेतील बेरोजगार तरुणांना नोकरीचे आमिष दाखवून लाखो रुपये लुटणाऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे. या आरोपीने आतापर्यंत तब्बल 200 बेरोजगार तरुणांना आपल्या जाळ्यात अडकवले असल्याची माहिती समोर आली आहे. औरंगाबादेतील एक व्यक्ती बेरोजगार तरुणांना नोकरीचे आमिष दाखवून वेगवेगळ्या कंपन्यांचे फॉर्म देत होता. या बदल्यात तो त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर पैसे उकळत होता. आतापर्यंत त्याने 200 बेरोजगार तरुणांना फसवले असून या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. जो यूथ है, जो बेरोजगार है, जिनको नौकरी की तलाश है, ऐसे यूथ को इसने टारगेट किया. इनका जॉब प्रोफाइल, जो नौकरी की जो साइट्स हैं उस पर से इसने इनका जॉब प्रोफाइल निकाला और उनको मेल के थ्रू और मोबाइल फ़ोन पर संपर्क किया. जब उनको एक ऑथेंटिक ये लेटर भेजता था, उसके बाद उनसे कुछ कमीशन लेता था और उसके बाद उनको ये लेटर मिल जाता था, पर उनको नौकरी कभी नहीं लगी. और जब ये वो लड़के या वो जो यूथ हैं जो इनको इसको वापस कांटेक्ट करते थे, तो इसने अपना इनकमिंग कॉल बंद कर रखा था. सिर्फ इसके मोबाइल पे सिर्फ आउटगोइंग फैसिलिटी थी, जिस नंबर से ये कांटेक्ट करता था लोगों को. इसीलिए जिसके साथ भी ऐसी चीटिंग हुई, वो कभी इसको दोबारा कॉन्टैक्ट नहीं कर पाए. महाराष्ट्रातील मुंबई, नवी मुंबई, पुणे आणि नागपूरसह काही बाजार समित्या राष्ट्रीय बाजार समित्या घोषित करण्यात येणार ही सरकारची मक्तेदारी असून सरकार मागच्या दाराने सत्ता काबीज करण्याचा प्रयत्न करतेय. मात्र आम्ही त्यांचा प्रयत्न यशस्वी होऊ देणार नाही असं वक्तव्य विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलंय. बाजार समित्या संदर्भातील नव्या निर्णयाचं माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांनी स्वागत केलं असून बाजार समित्या राष्ट्रीय बाजार समित्या केल्याचा निर्णय शेतकऱ्यांसाठी फायदेशीर असणार आहे. भविष्यात शेतकऱ्यांना याचा फायदा होईल, तसेच या निर्णयामुळे बाजार वाढून त्यांचा फायदा शेतकरी आणि कामगारांना देखील होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय. बाजार समित्यांच्या विकासासाठी राज्य सरकारचा निधी देखील मिळू शकेल यामागे कोणतेही राजकारण नसून प्रत्येक गोष्ट राजकारणाच्या दृष्टीने बघणे चुकीचे असल्याचा टोलाही विखे पाटील यांनी लगावला. ठाणे दिवा रेल्वे स्थानकादरम्यान सुरू असलेल्या रेल्वेच्या 5व्या आणि 6व्या मार्गिकेचं काम जून 2019 पूर्ण होणार आहे अशी माहिती खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिली आहे. 5व्या व 6व्या मार्गिकेच्या कामासाठी मुंब्रा स्थानकाजवळ खाडीत भराव टाकण्याचं काम सुरू आहे. मात्र हा भराव खचून डंपर अजस्त्र पायलिंग मशीन खाडीत बुडाल्याची घटना घडली असून या पार्श्वभूमीवर खासदार शिंदे यांनी या कामकाजाची पाहणी केली. ज्या ठिकाणी ही दुर्घटना घडली तिथे यापुढे चिरेबंदी टाकण्यात येणार असून पुढे काळजीपूर्वक काम करण्याच्या सूचना खासदारांनी रेल्वे अधिकाऱ्यांना दिल्या. भारतात जातीयवादाची विष पेरणी करणाऱ्या भाजप व आरएसएस सह गुप्तचर यंत्रणेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाकिस्तान सोबतच्या छुप्या संबंधाचा शोध घ्यावा लागेल, अन्यथा भारताची सुरक्षा धोक्यात येईल अशी चिंता अबू आझमी यांनी व्यक्त केली आहे. शहरातील वडाळा रोडवरील पटांगणात आयोजित लोकशाही बचाव सभेत आझमी यांनी पंतप्रधानांसह मुख्यमंत्री व उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. तसेच भारत धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे, या राष्ट्राची एकात्मता टिकून ठेवणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे, मात्र निवडणुकांच्या तोंडावर काही राजकीय पक्ष स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी आयोजित मंदिराचा मुद्दा उपस्थित करून देशाची राष्ट्रीय एकात्मता धोक्यात आणू पाहत आहेत अशी जोरदार टीका आझमी यांनी यावेळी केली. एक चाय बेचने वाला वजीर आजम बन गया, मुझे कोई एतराज नहीं, अल्लाह पाक गधे को दूध भात खिलाए तो मैं क्या रोक सकता हूं क्या? लेकिन मुल्क के हालात क्या हैं आज? मैंने कहा उस दिन नोटबंदी कर दिया इन्होंने, जीएसटी लागू कर दिया,
मोदी जी, अगर आप कम पढ़े लिखे हैं तो कोई फर्क नहीं पड़ता, क्योंकि बगैर पढ़ा लिखा आदमी भी इस मुल्क में बहुत बड़ा नेता बन सकता है, ये कानून है, कोई बात नहीं। लेकिन आप राय मशवरा लेते हैं खाली अमित शाह से। अगर आपको इकोनॉमी नहीं आती, आप बड़े शास्त्री नहीं है, कोई बात नहीं, आप बहुत बड़े मैनेजर हैं, तो कम से कम मनमोहन सिंह जी से, यशवंत सिन्हा जी से दिन के उजाले में नहीं तो रात के अंधेरे में मिल लेते हो, तो कम से कम इस देश की लोटिया तो नहीं डुबा देते। दगडमाती लाकूड आदीचा वापर करून तयार करण्यात आलेली बाप्पांची मूर्ती आपण अनेकदा पाहिली आहे, मात्र पश्चिम रेल्वेच्या लोअर परेल वर्कशॉप मध्ये चक्क लोकलच्या भंगारातील वस्तूपासून बाप्पांची मूर्ती साकारण्यात आली आहे। लोअर परेल वर्कशॉप मध्ये यापूर्वी कार्यरत असलेले वरिष्ठ तंत्रज्ञ संतोष गजकोष यांना या मूर्तीची सर्जनशील कल्पना सुचली। थर्माकोल आर्टिस्ट असलेल्या संतोष यांनी लोकलचे वापरात नसलेले विविध साहित्य वापरून बाप्पाची मूर्ती घडवली। दरम्यान ही मूर्ती साकारण्यासाठी त्यांना 3 महिन्याचा कालावधी लागला। पश्चिम रेल्वेच्या वर्कशॉपमधील आगळ्या वेगळ्या अशा या गणेश मूर्तीने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे ढाई साल पहले बनवाया है, स्क्रैप मटेरियल से सारा ये रेलवे का बोगी में से निकला हुआ रिलीज मटेरियल है, स्क्रैप जो कि स्क्रैप था उसको हमने यूज किया है, उसको असेंबल करके ये बनवाया है। इसको बनाने में करीब दो से 3 महीने। तर या होत्या आजच्या ठळक घडामोडी। अधिक बातम्यांसाठी पाहत रहा आधार न्यूज, तसेच अधिक माहितीसाठी www.aadharnews.in या संकेतस्थळी अवश्य भेट द्या। कल्याण तालुक्यातील महाराळगाव ग्रामपंचायत येथील परिसरात अनधिकृत बांधकामाचा सुळसुळाट सुरू आहे। सरकारी आदेशाला न जुमानता अनधिकृत बांधकामे केली जातात तरी कशी? शासनाने या सर्व अनधिकृत बांधकामावर आदेश देऊनही आदेशाची पायमल्ली होताना दिसतीये। सदरचा सर्वे नंबर 39 हा वेगळा आणि यांचं बांधकाम 34 असं त्या मोजणी सरकारी मोजणी अंतर्गत निष्पन्न झालं। अनधिकृत बांधकामाचे अतिक्रमण आता रस्त्यावर येऊ लागले। महाराळगाव मुख्य रस्त्याच्या कडेलाही बांधण्यात आलेल्या या इमारतीमुळे 2 रस्ते अरुंद झाल्याने नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले। अनधिकृत बांधकाम करून बांधण्यात आलेल्या 3 मजली इमारत ही खुद्द महाराळगाव ग्रामपंचायत कार्यालयासमोर बांधण्यात आली। या प्रकरणाबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाचे स्थगिती आदेश प्राप्त झालेले आहेत। कोण आहे या बिल्डरचा गॉडफादर? लवकरच याचा पत्ता फाश करत आहोत। आधार निर्माण